अखेर 16 तासानंतर पहाटेच्या 3:30 नंतर विरार अर्नाळाच्या 7C या रिसॉर्टवरची तोडक कारवाई संपली आहे. ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे चिरंजीव मिलिंद मोरे यांना मारहाण झाल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर 7C या अनधिकृत रिसॉर्टवर तोडक कारवाईचा बडगा उगारला होता. पहाटे 3:30 पर्यंत ही कारवाई सुरूच होती. अखेर 16 तासानंतर सर्व रिसॉर्ट भोईसपाट करून ही कारवाई संपली आहे.